नमस्कार मुलांनो मी सुनील मोरे यत्ता नववी विषय इतिहास महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण मुलांनो व्यसन हा शब्द आपण ऐकलेला आहे व्यसन म्हणजे एखादी गोष्ट वारंवार किंवा सतत करणे म्हणजे व्यसन होय ते व्यसन दारू तंबाखू सिगरेट तपकीर इत्यादी वाईट गोष्टींचं व्यसन वेशन असू शकतं व्यसनामुळे पैसा आणि वेळ जातो कुटुंबामध्ये वाद होतात शारीरिक व्याधी लागतात तरुणपणात वारला कारण त्याला व्यसन होतं अशी अनेक उदाहरणं आपण ऐकलेली आहेत व्यसन करणाऱ्या माणसाला कुटुंबामध्ये समाजामध्ये मान राहत नाही व्यसनामुळे समाजात अनेक माणसं उद्ध्वस्त झाल्याची उदाहरणं आपण पाहिलेली आहेत व्यसनापासून चार हात लांब राहावं म्हणजे आपलं आयुष्य चांगलं मानाने जगता येतं व्यसनाची सवय लागली म्हणजे ती सुटत नाही त्यासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न करावे लागतात व्यसनमुक्त केंद्रात जावं लागतं वैद्यकीय उपचार करावे लागतात या व्यसनामुळे कोणाचा फायदा झालेला नाही दारूबंदीसाठी महिलांना रस्त्यावर यावं लागतं याबाबत अशा आपण बातम्या ऐकलेल्या आहेत असेच आंदोलन एकोणावीसशे ब्याण्णवमध्ये आंध्र प्रदेशात झाले त्याला चांगला प्रतिसाद मिळाला मद्यपान करणारा करता पुरुष जगावला तर त्याच्या घरातील माणसांवर फार मोठे संकट येतं आणि त्याचा फटका स्त्रियांना भोगावा लागतो दारूबंदी कायदा एकोणावीसशे एकोणपन्नासमध्ये करण्यात आला एकतीस मे हा तंबाकू युग दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो आपल्या शाळेमध्ये तंबाखू मुक्त शाळा अभियान राबवलं जात आहे व्यसनमुक्तीसाठी शासन व काही संस्था प्रयत्न करत आहेत व्यसनमुक्ती करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे व्यसनमुक्त रहा, व्यसनमुक्ती करा स्वस्त व बळशाही भारत घडवण्यासाठी मदत करा हीच अपेक्षा दारू पडवा गाव वाचवा दारू पडवा गाव वाचवा